De acolo cu tăi, da, una caită, da, da. नमस्कार मंडळी, मी गणेश, तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आपल्या एका व्हिडिओमध्ये. आणि आज आहे संडे आणि आपण आलो आहे आपल्या गावाकडे. आणि इथे आपल्या शेताच्या रस्त्यालाच मित्रांनो एक काकड आहे उंबर गेला, तर इथे आपले भागीले राहतात, तर त्यांच्या फार्मवरती आलो शेतामध्ये. तर त्यांच्याकडून आपल्याला कोंबड्या घ्यायच्यात, खूप साऱ्या इथे कोंबड्या आहेत. तर मस्तपैकी आपल्याला इथल्या ज्या आवडतात कोंबडा या घ्यायच्यात मित्रांनो. तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू रहा. आणि या व्हिडिओमध्ये 2-3 ठिकाणच्या कोंबड्या मी दाखवलेल्या आहेत आणि त्यानंतर आपण 2-3 ठिकाणाहून वेगवेगळ्या ठिकाणाहून आपण कोंबड्या विकत घेतलेल्या आहेत मित्रांनो. तर तेही तुम्हाला मी दाखवतो, तर नक्की व्हिडिओमध्ये कंटिन्यू रहा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. फटाटा कुठे? ती कुणाचा आकडा? आपलाच आहे का? शेळ्या का? दोन्ही बोकड आहेत का? कुठं एवढा दूध आहे? हो लगेच पाच वाला. भारी आहे की मोठे झाले रे, आपल्यालाच खायचं. खायला खोय खायलाच घेतले वाटाले रे बहिण, म्हणून तर शेळी घेतली आहे. तर मंडळी, आपल्याला ही काळ्या कलरची कोंबडी आवडली होती आणि रवी भाईला विचारलं तर त्यांनी सांगितलं तर 500 रुपये आणि वहिनीनं सांगितलं की कोंबडी विकायचीच नाही म्हणून, त्यामुळे आपण कोंबडी पण घेतली नाही. पण रवी भाईच्या कोंबड्या बऱ्यापैकी मोठ्या आहेत मित्रांनो, आणि पट्ट्या पण आहेत, पिल्ले पण आहेत आणि कोंबडा पण प्युअर गावरान असे हे ब्रीड आहे. तर कोंबड्या मस्त आहेत आणि ह्या सगळ्या ज्या कोंबड्या ते शेतामध्ये आहेत मित्रांनो. आणि इथे आपण एका ठिकाणी कोंबड्या बघितल्या होत्या, इथल्या ही कोंबड्या खूप आवडल्या, मस्त एकदम भारी आहेत मित्रांनो. आणि ही कोंबडी जी दिसत आहे मित्रांनो पिल्ल्याची, तर ती कोंबडी मला खूप आवडली होती. आणि इथे जास्त मला तर पांढरे कोंबडे होते किंवा कोंबड्या होत्या पांढऱ्या, तर ते पण आवडले होते मित्रांनो. पण इथले जे या कोंबड्यांचे मालक होते ते घरी नव्हते, त्यामुळे आपल्याला ह्या कोंबड्या घेता आल्या नाहीत. आणि मला ही कोंबडी खूप आवडली मित्रांनो, एकदम युनिक कलर होता तिचा, रे व्हाईट आणि त्यामध्ये व्हिट करी कलर मिक्स कॉम्बिनेशन होता कोंबडीचा. आणि तिचे पिल्ले पण सेम तसे झालेले आहेत आणि दिवसभर ह्या कोंबड्या फ्री रेंजमध्ये राहतात खायला. आणि ही सगळ्यात छोटी कोंबडी आहे पटडी, तर खूप सुंदर कोंबडी होती मित्रांनो आणि एकदम तयार होती, बहुतेक अंड्यासाठी पण तयार असेल ही. पण मालक घरी नसल्यामुळं आपल्याला या कोंबड्या नाही मिळाल्या. पण तुम्हाला दाखवण्यासाठी हा खास मी व्हिडिओ शूट करतो आहे. आणि बघा, बऱ्यापैकी शिस्तीच्या आहेत, म्हणजे आपल्या खुराड्याच्या जवळ वगैरे येऊन ह्या कोंबड्या बसतात. आणि हा कोंबडा एकदम अट्रॅक्टिव्ह होता, खूप एकदम मस्त होता, प्युअर गावरान आहे आणि प्युअर व्हाईट होता. तर या कोंबड्या थोड्याशा महागच आहेत, 500 रुपयाला एक नग असं ते बोलले होते मला, पण ते काका घरी नव्हते त्यामुळे आपल्याला ही कोंबडी नाही मिळाली, म्हणून आपण दुसऱ्या कोंबड्या विकत घेतल्यात मित्रांनो. हां कर तर या आहेत आपल्या घरच्या कोंबड्या मित्रांनो आणि बाहेरून आपण विकत आणलेल्या. तर या सगळ्यात जास्त आपल्या म्हणजे 4 कोंबड्या आणि 1 कोंबड्यापासून आपण स्टार्ट केलेला आहे आणि आता काही कोंबड्या अंड्यावरती पण मांडलेल्या आहेत. बघूया पिल्ले पण किती निघतात काय नाही. तर हा एक छोटासा व्हिडिओ होता, तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू, थँक्स फॉर वॉचिंग, धन्यवाद.